आता काय औरंगजेब ठरलेलाच आहे, यतीन करेकरच. सुरतेची लूट, सुरत लुटलं होतं ती, अफजलखानाचा वध आणि तिसरं आग्र्याहून सुटका. तर हे आपण तीन करणार आहोत. होमवर्क तर रेडी आहे, आपल्याला काय रिव्हिजनच आहे. मागे दिसणारा लाल किल्ला अनेक ऐतिहासिक गोष्टींसाठी तो मानला जातो, तो ग्वाही देतो, आणि त्यातील एक महत्त्वाची म्हणजे आग्र्यावरून झालेली महाराजांची सुटका, तीच आपण मोठ्या पडद्यावर पाहणार आहोत. ती म्हणजे शिवप्रताप गरुड झेपमधून, आणि त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे औरंगजेब आणि पडद्यावर जे औरंगजेब साकारत आहेत. तर यतीन सर आहेत माझ्यासोबत, तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत. थँक्यू, थँक्यू. आमचा आमच्या निमंत्रणाला मान देऊन तुम्ही इथपर्यंत आलात, खूप खूप आभार. आमचं म्हणजे हे प्लेजर आहे की इथे आलो, हा अनुभव घेतला, तुमच्याबरोबर हे सगळं अनुभवता येत आहे, आणि त्यानिमित्त आपण ह्या गप्पा मारतो आहे. त्यातून पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हाच आहे की हे पहिली वेळ नाही आहे तुम्ही औरंगजेब साकारताय, तर काय असं होतं की हे जुळून आलं, तुम्ही हो म्हटला, ते सगळं कसं जुळून आलं? सर्वप्रथम जेव्हा आम्ही औरंगजेब मी केला होता, तो होता राजा शिव छत्रपती नावाची सिरियल होती स्टार प्रवाहाची. त्याच्यात अमोलजीत महाराज होते. त्यानंतर एक असं अशी वेळ आली की जिकडे शंभूराजांवरती सिरियल व्हायची आहे. आता काय औरंगजेब ठरलेलाच आहे, यतीन करेकरच, पण काहीतरी झाले प्रॉब्लेम त्यांचे, ते नाही म्हणाले. ते म्हणजे वाहिनी जी होती ती. आणि त्यानंतर जेव्हा ताराराणीवरती विषय आला, तेव्हा पुन्हा मला डॉक्टरांनी बोलवलं आणि ते म्हणाले की औरंगजेब तुम्ही सुरू केला होता राजा शिव छत्रपतीमध्ये, आता संपवासुद्धा तुम्हीच, कारण ताराराणी सिरियलमधला औरंगजेब जो होता तो त्याच्या वयाच्या 70-पासून 90-पर्यंतचा होता, अगदी मरेपर्यंत. आणि ती चालू असताना मला डॉक्टरांनी सांगितलं की आपण तीन पिक्चर बनवतो, तीन महत्त्वाच्या घटनांवरती, महाराजांच्या आयुष्यातल्या तीन महत्त्वाच्या घटना. सुरतेची लूट, सुरत लुटलं होतं ती, अफजलखानाचा वध आणि तिसरं आग्र्याहून सुटका. तर हे आपण तीन करणार आहोत, कुठलं पहिलं करतो ते ठरवू. आणि अचानक एक दिवशी म्हणाले की आपण शिवप्रताप गरुड जे पहिलं करतो आहे ना, आग्र्याहून सुटका आधी करतो आहे. म्हटलं ओके, काही प्रॉब्लेम नाही, करूया. होमवर्क तर रेडी आहे, आपल्याला काय रिव्हिजनच आहे. तर मग म्हटलं रिव्हिजन नाही आहे, इतकं सोपं नाही आहे, ते ही फिल्म आहे सर आणि ती सिरियल होती सर. इव्हेंट तोच आहे, इव्हेंट तोच असला तरी खूप फरक पडणार आहे. आय एम नॉट गोईंग टू लेट गो. छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायला लागेल. तयारी आहे, वेळ कमी आहे आपल्याकडे. नाही नाही, तयारी आहे, वेळ आपण तयारी करू. कितीही कमी वेळ असला तर दिवस आला तर 24 तास एक म्हणजे काम करू. पण आणि सगळ्या खोटं वाटेल तुम्हाला, सगळ्या डिपार्टमेंट्सनी 24-24, 20-20, 22-22 तास काम केलेलं आहे. ॲक्च्युली सगळ्या A to Z, म्हणजे मेकअप म्हणा, कॉस्ट्युम्स म्हणा, यु नो, आमच्या प्रॉडक्शनची टीम जी अख्खी आहे ती तर म्हणजे दिवस रात्र एक करून, कुठून फोन करून, अरे ही प्रॉपर्टी पाहिजे, अरे हे करायचं, आम्हाला सेट उभा करायचा, अरे ज्युनियर आर्टिस्ट औरंगजेबच्या ह्याच्यात ज्युनियर आर्टिस्ट आम्हाला गोरे नाही आहेत, गोरे पाहिजेत, आत्ता ताबडतोब अवेलेबल करून द्या, सगळं म्हणजे यू नेम इट. पण खरोखर ही महाराजांची इच्छा होती की ही फिल्म व्हावी, आणि म्हणून हे शिवधनुष्य जगदंबा क्रिएशन्सनी पेललं यांना नक्कीच. सो हे सगळं तर तुम्ही सांगितलं की प्रवास कसा जुळून आला, पण ज्या दिवशी कळलं की लाल किल्ल्यात आपण शूट करतो आहे, कारण की इथे कधीच कोणताही मराठी सिनेमा शूट झाला नाही आहे, आणि ज्या ऐतिहासिक वास्तूत ह्या सगळ्या घटना घडल्या आहेत तिथेच आपण शूट करणार आहोत, तेव्हा काय नेमक्या भावना आहेत? खूपच वेगळा एक्सपिरियन्स होता. म्हणजे कसं असतं ना, म्हणजे जोपर्यंत आपण घरी असतो ना तोपर्यंत काय चालतंय, हां लाल किल्ला आग्र्याला चाललं, कशाला लाल किल्ल्याच्या म्हणजे आज शूटिंग असणार. पण इथे येऊन जेव्हा ॲक्च्युली औरंगजेबचा ड्रेस घातला आणि त्या लाल किल्ल्याची पहिली पायरी चढली ना, तेव्हा जो एक फरक पडला माझ्यात, तो म्हणजे मला खरंच शब्दात सांगता येणार नाही, पण एक असं काहीतरी एक आत्मा माझ्या शिरल्यासारखी झाली, स्पिरिट आत्मने गेल्यासारखं झालं, आणि मी तो औरंगजेब झालो. आणि म्हणजे मला आठवतं मी बघतानासुद्धा मी असा सरळ बघत नव्हतो, म्हणजे नॉर्मली नॉर्मल माणूस असा बघतो मी, असं आल्या ठिकाणी बघतो
माणूस इकडे काय, तू कोण आहेस, हे इकडे काय, असं असं अशी एक ती भिरभिरती नजर, तटबंदीवर कोण आहे आता, कोण कोणाला, माझा जाफर खान माझा वजीर कुठे, असं असं अशी भिरभिरती नजर होऊन ते ऑटोमॅटिकली झालं. मला ते असं करा वेगळं काही करायची गरजच लागली नाही. आणि जसं तुम्ही म्हणताय की ह्या सगळं शूट जे होतं ते मामाला कळलं आहे की उन्हाळ्यात शूट झालेलं आहे, आणि औरंगजेबाचा जो काही तो वेश आहे तो सगळं घालून, ती दाढी ते सगळं घालून जेव्हा उन्हाळ्यात 42 डिग्रीमध्ये शूट करत, काय नेमकी आव्हानं होती? खरं इट्स व्हेरी चॅलेंजिंग, खरोखर आहे. खूप गेटअप, एखाद्या गेटअपमध्ये म्हणजे दाढीमिशी आणि ते जे म्हणजे अंगरखा आहे, टोगा आहे, त्याच्या खाली हे आहे, घाम इतका येतो ना की की चालायला सुद्धा त्रास होतो. बरं, वरती तसे इलेक्ट्रिसिटीचा काहीच सोर्स नाही आहे, त्यामुळे पंखे लावता येत नाही, एसी नाही, जी सेटवरती आपल्याला मुभा असते, त्यामुळे हाताचेच पंखे जे काय छोटे छोटे इथे मिळतात बाहेर, ते असे घेऊन आम्ही स्वतःच्या स्वतःला हवा घालत होतो. डायलॉग बोलताना म्हणजे मेकअपची इतकी तारांबळ उडाली होती की बाबा ते असे ओके हां सर तुम्ही बोला, मग आम्ही अगदी हां ते रोलिंग असं करायचं पाळायचं आणि मग ॲक्शन म्हणायचं आणि मग तो शॉट व्हायचा. इतकं ते इतका बारकाईने आम्हाला म्हणजे मेहनत तर सगळ्यांनाच करावी लागते ना. तर अशा असे काही अनेक छोटे मोठे किस्से झाले. बरेच प्रोडक्शनला बरेच म्हणजे लॉजिस्टिकली हे खूप खरंच शिवधनुष्य होतं की एवढे लोकं मुंबईवरनं इथे आणायची, इथले सुद्धा लोकं ज्युनियर आर्टिस्ट म्हणून वापरली त्यांनी, आणि इथेच बेस लावला होता आम्ही, इथे व्हॅनिटीज उभ्या होत्या, आणि इथून आम्ही गेटपर्यंत गाडीने जायचो, पण गाडीनी गाडीतून उतरल्यावर वरती जाईपर्यंत जवळजवळ 1.5 किलोमीटर असा चढ आहे तो, आणि धाप पण लागायची, गर्मीनी हे व्हायचं, बापरे खूपच ते असं, पण एक एन्जॉयमेंट होती त्यात, नक्कीच एन्जॉयमेंट. सगळं पूर्ण होऊन पडद्यावरती दिसणार आहे, याचसाठी केला होता अट्टहास, हे सगळं म्हणायची वेळ आलेली आहे. त्याचसोबत औरंगजेब म्हटल्यावरती एक चीड येते आपोआपच, ते नाव घेतल्यावरती, ते म्हटल्यावरती. तुम्ही तो करत होतात, पण त्याचा कोणता असा सीन होता जो केल्यानंतर खूप चीड आली की अरे हा असा माणूस? यतीन कारेकरला औरंगजेबची चीड आहे नक्कीच, पण यतीन कारेकर जो कलाकार आहे, यतीन कारेकर माणूस म्हणून मला औरंगजेबची चीड आहे, पण जेव्हा यतीन कारेकर हा कलाकार औरंगजेब साकार करतो आहे तेव्हा तो चिडू शकत नाही. तेव्हा यतीन कारेकर माणसातली चीड त्याला बाजूला ठेवून लोकांसमोर तो औरंगजेबची भूमिका निभवायची आहे, आणि इतक्या ताकदीने निभवायची आहे की लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील की हो असाच होता, आणि याला बरं झालं शिवाजी महाराज पळाले ना, बरं झालं तुला शिक्षा मिळेल असं म्हणायला हवेत. आणि ते तसं घडलेलं आहे, कारण अनेक सीन्स जिकडे गरजेचे आहेत तसे डायलॉग सुंदर आहेतच, किंवा डिरेक्शन पण छान आहे. आणि एक मी आवर्जून सांगेन संजय जाधवांबद्दल, आमचे जे सिनेमॅटोग्राफर होते या फिल्मचे, संजय तिकडे असल्यामुळे एक खूप मोठा रिलीफ होता मला, खूप मोठा रिलीफ होता, कारण ही इज ऑल्सो आर्टिस्टिकली इन्क्लाइंड, म्हणजे त्याच्या कॅमेरात तो स्वतः डिरेक्टरसुद्धा आहे माणूस, तर त्याच्या कॅमेराच्या माध्यमातून तो सीनमध्ये हलका येतीन इथे बघ, हा लाईट घेऊ नकोस किंवा तो लाईट घे, हा जो एक बारीक बारकावा असतो ना, ते बारकावे त्याला सांगावे लागले नाहीत, त्यामुळे ही वॉज मोअर इन्क्लाइंड रादर काय म्हणजे आर्टिस्टिकली दॅन सिनेमॅटोग्राफिकली, की बाबा हां मग तू इमोशन्स यार येते नाही यार, मजा नाही आहे, इमोशन करेक्ट नाही आहे टेक मी, नाही वन मोर करते वो जब तक नाही आता तब तक करते, आणि मग मेरे डी ओ पी को चाहिए और एक मेरे सिनेमॅटोग्राफर को एक और टेक चाहिए करून वन मोर, आणि ते इमोशन तर आय वॉज सो फॉर्च्युनेट टू हॅव हिम ॲज माय सिनेमॅटोग्राफर. हे सगळं आता जुळून आलं आहे आणि 5 ऑक्टोबरला सिनेमा भेटीला येतो आहे, आज प्रेक्षकांना जाता जाता काय सांगा? 5 ऑक्टोबर 2022 तारीख फक्त लिहून नाही ठेवायची, ही तुमच्या आयुष्यात एक
खूप महत्त्वाची, हा खूप महत्त्वाचा दसरा असला हवा, असायला हवा. दसऱ्याच्या तुम्हाला शुभेच्छा तर आहेत, पण त्या मी तुम्हाला जेव्हा तुम्ही थिएटरला याल आणि शिवप्रताप गरुड जे बघाल तेव्हा मी तुम्हाला देईन. थँक्यू, थँक्यू सो मच.